आणि यानंतर आपण थेट कुडाळमध्ये जाऊयात. सदाशिव लाड आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. सदाशिव, राणे पुत्र कुडाळ मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष असेल आणि त्यासोबतच कोकणामध्ये कुणाचं वर्चस्व याची देखील उत्सुकता आहे. नक्कीच कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण या ठिकाणी माजी खासदार निलेश राणे यांच्या विरोधात विद्यमान आमदार वैभव नाईक अशी लढत जी आहे ती पाहायला मिळते. त्यामुळे शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी लढत जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यासोबत जर पाहिलं असेल तर राणेंचे दुसरे पुत्र जे आहेत ते कणकवली विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी ते विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून संदेश पारकर यांना रणांगणात उतरलेलं होतं, त्यामुळे याकडे देखील लक्ष लागलेलं आहे. सिंधुदुर्गात जसं दोन राणेंचे पुत्र आहेत, तसेच रत्नागिरीत जर पाहिलं असेल तर सामंत बंधू जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उदय सामंत यांच्या विरोधात बाळ माने जे आहेत त्यांनी ते उभे आहेत, आणि राजापूर मतदारसंघात किरण सामंत यांच्या विरोधात विद्यमान आमदार राजन सावी अशी जी लढत आहे ती पाहायला मिळते. त्यासोबतच रत्नागिरीतली अजून एक लक्षवेधी लढत म्हणजे खेड दापोली मंदनगड विधानसभा मतदारसंघ, या ठिकाणी योगेश कदम यांच्या विरोधात संजय कदम अशी लढत जी आहे ती पाहायला मिळत आहे. त्यासोबतच गुहागर विधानसभा मतदारसंघात भास्कर जाधव विरुद्ध राजेश भेंडल अशी लढत जी आहे ती पाहायला मिळते. सिंधुदुर्गात अजून एक लक्षवेधी लढत आहे ती सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात, कारण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात राजन तेली जे आहेत ते आहेत. सिंधुदुर्गात आणि रत्नागिरीत बहुतांश ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत जी आहे ती प्रामुख्याने पाहायला मिळते. तर रायगड जिल्ह्यात जर पाहिलं असेल तर उरण विधानसभा मतदारसंघात राजेश बादली हे महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधात सदाशिव. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यातल्या लढती देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत. कोकणावर कोण वर्चस्व प्रस्थापित करणार याची देखील उत्सुकता आहे. अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि यानंतर बातमी बुलढाण्यातून आहे. बुलढाण्यातल्या मतमोजणी केंद्रावरून